नमस्कार मी भूषण करंदीकर आपण पाहत झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे चोवीस गावात चोवीस पाहूयात स्वरूपात मुंबईत महापौर पदावरून सुरू असलेल्या रणसंग्रामातून भाजपनं चतुर खेळी खेळली आहे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतरायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर उपमहापौर आणि कोणत्याही समितीची निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तसंच विरोधी पक्षात बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे शिवसेनेला प्रत्यक्षरित्या मदत होणार आहे भाजपच्या या निर्णयामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झालाय भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केलाय की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही ना मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला शिवसेनेला समर्थन देऊ मुंबई महापौर पदाच्या शर्यतीमधून भाजप बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा झाली आहे महाडेश्वर हे शिवसेने तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून हेमांगी वरळीकर यांच्या नावावर शिटकामोर्तब झालाय या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर दुसरीकडे सपाही महापौर पदाच्या शर्यतीत उतरणार आहे काँग्रेसने महापौर पदासाठी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली विठ्ठल लोकरे यांनी दुपारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा आम्ही कोणाला सपोर्ट देण्यासाठी किंवा कोणाला निवडून देण्यासाठी आम्ही उभे नाही अधिकृत आमचा पक्ष आहे मुंबई अध्यक्षांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि महापौरच्या रेसमध्ये आहे आणि मॅजिक आकडा कसाही होऊ शकतो प्रयत्न प्रयत्न करू आहे आहे तारखेची शेवटची तारीख आम्ही सात नगरसेवक असलेल्या मनसेनं अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे ज्याच्या बाजूनं त्याचा महापौर होण्याची शक्यता अधिक आहे आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असून आम्हाला कोणीही कमी लेखू नये असा इशारा मनसेने दिला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिवसेना घटनेतेपदी राहुल कलाटे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना त्यांच्या निवडीचं पत्र दिलं शिवाजी पार्कवरील सेल्फी पॉईंटची परवानगी अखेर रद्द करण्यात आली आहे भाजप मनसे आणि शिवसेना या तीनही पक्षांना दिलेली परवानगी आयुक्तांनी रद्द केली आहे नागरिकांनी या सेल्फी पॉइंटला विरोध करत आयुक्तांकडे तक्रार केली होती मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला अडथळा शिवाजी पार्कवासियांनी या संकल्पनेला विरोध केला होता नागरिकांच्या या तक्रारीची आयुक्तांनी गंभीर दखल घेत ही परवानगी नाकारली आहे या निमित्ताने शिवाजी पार्कवासियांनी सुटकेचा श्वास सोडला दरम्यान मनसे भाजप आणि शिवसेनेनं याबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्यानं यापूर्वी परवानगी देण्यात आली होती दरम्यान महापालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे सुंठी वाचून खोकला गेला अशी चर्चा रंगती प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या मारेकऱ्यांना अटक करत नाही तोवर त्यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका किरवले यांचे कुटुंबी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे आंबेडकरी चळवळीचे कोल्हापूरमधले ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक कृष्णा किरवले यांची शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हत्या झाली होती या हत्याप्रकरणी संशयित प्रीतम पाटील याला अटक करण्यात आली आहे त्याचबरोबर त्याच्या आईलाही अटक करण्यात आली आहे दरम्यान या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं मला वाटतं की किरवले सरांची जी हत्या आहे ती हत्या अशा पद्धतीने निवडून झालेली आहे चिड आणणारी आहे त्यामुळं मी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याशी बोलून त्यांच्याकडे मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि या खुनाची संपूर्णपणे चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे मी त्यांना महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देश देशभरामधल्या आंबेडकर जयंतीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो त्यांना आदरांजली अर्पण करतो कोल्हापुरात उद्यान अधीक्षक गणेश खाडेला मारहाण करण्यात आली आहे स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाडेला सोप दिलाय खाडे हा कर्मचारी महिलांना अश्लील मेसेज पाठवत असल्याचा असल्याची तक्रार स्वाभिमान संघटनेकडे आली होती यानंतर संतप्त स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी खाडेला चोप दिला आहे नोटबंदीनंतर सामान्य नागरिकांना दोन हजार रुपये मिळत नव्हते पण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोदवड मुक्ताईनगर चोपडा या शाखांमधून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दीडशे कोटी रुपये काळ्याचे पांढरे केल्याचा आरोप सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केला आहे खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांची सीबीआयनं चौकशी करून त्यांना अटक करावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे एम डीला आदेश दिलेच कुणी माझे आमदार आहे माझी मंत्री आहे हे आहे पण शेवटी तिथला मूळ मालक कोण तो रोहिणी खडसे त्यांचे बॉस कोण एकनाथराव खडसे यांच्या आदेशाशिवाय एम डी हा जितनी चामी भरी रामने उतना चले केलो ना असा आहे तो एम डी त्यामुळं मूळ मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि कसून चौकशी झाली पाहिजे दूध का दूध और पाणी का पाणी या ठिकाणी झालं पाहिजे आणि मला तरी वाटतं की शेतकऱ्यांची ही बँक आहे आणि या बँकेमध्ये जर दीडशे कोटीचा असा होत असेल टी एटीएमचा अनुभव आठवा लोक वेड्यासारखे बिचारे लाईनीत उभे होते त्यांना दोन दोन हजार मिळत नव्हते आणि यांनी दीडशे कोटी रुपये बदलवले या लोकांवर जेलमध्ये घातलं पाहिजे ही मागणी मी करणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर सहाशे पैकी पाचशे चाळीस मतं नोटा म्हणजेच यापैकी कोणीही नाही या रूपात नोंदवली गेली चाकूर तालुक्यातल्या घरणी इथल्या पंचायत समिती निवडणुकीतली ही घटना आहे इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच मतदान केंद्रावरून नोटाला पडलेली ही मतं बहुधा देशातील पहिलीच घटना असू शकते दरम्यान काँग्रेसच्या पराभूत उमेदवारानं याला मतदान यंत्रातला घोळ कारणीभूत असल्याचा आरोप केला आपण न्यायालयात जाण्याचा इशाराही इत्याने दिलाय दोन्ही बाकीच्या बूथवर नोटाला अत्यंत कमी मतदान आहे दो दोन आकड्यामध्येच आहेत आणि ह्याच बूथवर पाचशे चाळीस मतदान जेव्हा नोटाला पडतं तेव्हा ते निश्चितच काहीतरी त्रुटीदायक आहे किंवा आक्षेपार्ह आहे हे नक्की आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्या बुथवरची मशीनची दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही मशीन बद्दलची शंका आहे नोटा एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीच समजून केलेल्या असू शकतात आता काउंटिंग आम्ही दोन तीन वेळेस चेक केली परत सर्व त्यांचे फॉर्म्स त्यांचे मशीन नंबर सर्व तपासून घेतले परंतु त्याच्यामध्ये काही विसंगती आली नाही हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली सनी आणि त्याचे आई वडील कृष्णगुंजवर जात राज यांना भेटले ऑस्कर दरम्यान रेड कार्पेटवर वावरणारा सनी राज यांच्यासोबत मन मोकळ्या गप्पा मारताना दिसला यावेळी राज यांनीही सनीला जवळ घेत त्याचं भरभरून कौतुक केलं त्याचसोबत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत पुढच्या वर्षी मे महिन्यात बालकवींचा शंभरावा स्मृती दिन आहे त्याचं औचित्य साधत रेल्वे मंत्र्यांनी हे आदेश दिलेत पाच मे एकोणीसशे अठराला भादली रेल्वे स्थानकावर बालकवींचा अपघाती मृत्यू झाला बालकवींच्या जन्मशताब्दीनिमित्त भादली रेल्वे स्थानकावर एकोणीसशे नव्वद साली बालकवींचं स्मारक बनवलं गेलं मात्र आता जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे भादली रेल्वे स्टेशनजवळच बालकवींचं हे स्मारक धोक्यात आलं आहे त्या त्यासंदर्भातलं वृत्त सगळ्यात आधी झी चोवीस तासनं दाखवून या प्रश्नाला वाचा फोडली होती झी चोवीस या वृत्ताची राज्य सरकार पाठोपाठ दखल घेतली शासकीय तूर खरेदी सुरु करण्याबाबत शासनाच्या अनास्थेविरोधात यवतमाळ जिल्ह्यात प्रहार संघटनेनं घुगऱ्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला शासनाकडून केली जाणारी तूर खरेदी यवतमाळ जिल्ह्यात बंद असल्यानं शेतकऱ्यांची ससेहोलपट होतीये शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबावी म्हणून सरकारनं ताबडतोब तूर खरेदी सुरू करणं आवश्यक आहे मात्र संकटग्रस्त शेतकऱ्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारनं तुरीच्या घुगऱ्या शिजवून आणि त्या वाटून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं नाफेडनं तूर खरेदी केंद्र सुरू केलं होतं मात्र जागा आणि बारदाना नसल्याचं कारण पुढे करत तूर खरेदी बंद करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याच्या तुरीचा भाव तसेच तुरीची खरेदी शेतकऱ्याची होत नाही आहे त्या त्याच्या निषेधा शासनाच्या निषेधात आम्ही इथे गोकरी आंदोलन करून घोकऱ्या वाटून त्याचा शासनाचा विरोध निषेध दाखवत सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्याम रुखमे यांना मारहाण करण्यात आली आपल्या गाडीतून घराकडे जात असताना शहरातील पत्रकार भवन परिसरात चार जणांनी त्यांची गाडी अडवून रुखमे यांना मारहाण केली सुमो गाडीतून आलेल्या तीन जणांनी आपल्याला शिबिगाळ करत लोखंडी सळई लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी तिथे असलेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी आपल्याला सोडवल्याचं न्यायाधीश रुक्मे यांनी म्हटलंय दरम्यान सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणी महादेव कुदरे दीनदयाळ गुंड नितीन अंबुरे संतोष मसले या चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कलम तीनशे तेहतीस तीनशे त्रेपन्न तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस पादवी आणवेन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरकारी हो मारहाण केल्याच्या संदर्भाने चार इसमांच्या ता विरोधात ताब्यात घेतलेल्या आहेत तुम्ही तेची तपासणी करून अटक करीत आहोत पुढील तपासणी गाडी त्यानेच चुकीची आणली आणि रॉंग साईडने गाडी आडवी आणली आणि हातवारी करून थांबायला सांगितलं आणि चौघा मिळून थांबवायला सांगितलं आणि महाराज सुरू केले त्यांनी परीक्षा म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांचे हातपाय कापू लागतात मात्र जन्मतः दिव्यांग असलेली लक्ष्मी शिंदे ही विद्यार्थिनी बारावीची परीक्षा चक्क पायानं देते है। सोलापुरातल्या हैदराबाद रोडवरच्या विडी घरकुलमध्ये लक्ष्मी संजय शिंदे आपल्या कुटुंबियांसोबत राहते तिच्या घरची परिस्थिती बेताची आहे वडील रिक्षा चालक आहेत तर आई विड्या वळण्याचं काम करते मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लक्ष्मीनं जिद्दीनं दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आता ती वालचंद कॉलेजमध्ये बारावीची परीक्षा देते सरस्वतीच्या उपासनेसाठी दिव्यांग ही सारा था था। आज या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे की आमच्याकडे एक विद्यार्थिनी आहे लक्ष्मी शिंदे की जी जिला दोन्ही हात नाही आहेत परंतु ती आजपर्यंत स्ट्रगल करत दहावीची परीक्षा त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेला ती बसत आहे ती पूर्णतः पायाने लिखाण करते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे किती हुशार देखील आहे राज्यात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या डाळींच्या भावात मोठी घसरण शिवाय साठवणुकीची ही समस्या निर्माण झाली यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं किरकोळ व्यापाऱ्यांच्या डाळ साठवणुकीची मर्यादा तीन पटीनं वाढवून दिली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्यासोबत ग्राहकांनाही जास्त महाग डाळ मिळणार नाही असा सरकारचा कयास आहे त्याचबरोबर राज्यात धान्य साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत भाडे तत्वावर गोदाम उपलब्ध करून द्यायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे चंद्रपूर शहरातील आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी चंद्रपूरकर सरसावल्या सुमारे पाचशे तीस वर्षांपूर्वी गोंड राजांनी चंद्रपूर, चंद्रपूर शहर वसवलं या शहराला एक भक्कम दगडी परकोट आहे याची लांबी सुमारे दहा किलोमीटर इतकी आहे अत्यंत सुबक आणि देखणा असलेला हा परकोट गोंडकालीन नक्षीकाम आणि वास्तुकलेचा जिवंत नमुना आहे मात्र गेल्या पन्नास वर्षात शहरात मोठे बदल झाले आणि परकोटाचा काही भाग ढासळला हा ऐतिहासिक वारसा आता झाडा झुपांच्या आड दडला गेला आहे यासाठी चंद्रपूर शहरातल्या इको प्रो सामाजिक संघटनेनं या परकोटाची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे संघटनेचे डझनाबरी कार्यकर्ते शहरातल्या विविध भागातल्या परकोट किल्ल्यावर ही स्वच्छता मोहीम राबवत आहेत आपल्या व्यस्त आयुष्यात निरोगी आरोग्यासाठी महिलांना काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं नऊवारी साज करत सायकलवर स्वार होत या महिलांनी निरोगी आरोग्यासाठी संदेश दिला नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला वेळ नसतो त्यामुळे कॅन्सर हृदयरोग यासारखे आजार महिलांमध्ये वाढत चालले आहेत या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची खास उपस्थिती होती वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योगा आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेनं वेळ काढावा असं आवाहन सोमण यांनी केलं ठाण्यातील गडकरी रंगायतरमध्ये आठवं स्पर्धा परीक्षा संमेलन भरलंय माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं चांगला समाज घडवायचा असेल तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रामाणिक उत्कृष्ट अधिकारी प्रशासनात आले पाहिजेत असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं हा उपक्रम तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांकडे वळण्यासाठी त्यांचा ओघ हा फार महत्त्वाचा आणि अलीकडच्या काळात मुंबई ठाण्याकडचे तरुण मुलंसुद्धा जास्त जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये अपियर होताना दिसत आहेत आणि ही फार सकारात्मक गोष्ट आहे तयारी करणारे खूप असतात परंतु त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन असणारे असे फार कमी असतात आणि बरीचशी मुलं आत्ता आपण म्हणलं त्याप्रमाणे कारणाशिवाय भीत असतात मुलं किती बसलेली आहेत याला महत्व नाहीये तुम्ही तुमची तयारी किती चांगली केली केलेली आहे तुम्ही किती मनापासून प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहे ते जर तुमचे प्रयत्न व्यवस्थित असतील तर तुम्ही नक्की निवड तुमची होऊ शकते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी घडली स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री बालाजी फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं बालगंधर्व रंग मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते या व्याख्यानासाठी रंगमंदिर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच खचाखच -खस भरलं होतं त्यामुळे नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला अशा परिस्थितीत रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराशी मोठा गोंधळ उडाला विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वार तसंच नामफलकाची तोडफोड केली या गोंधळामुळे व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला तर या गोंधळात झालेलं नुकसान आयोजकांकडून भरून घेणार असल्याचं बालगंधर्व व्यवस्थापकांनी सांगितलंय रंगमंचावर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच अभिनेता सागर चौघुले याचा मृत्यू झाला आहे पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरू होती कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता हा संघ चाळीस कलाकारांसह शाहू महाराजांवर आधारित अग्निदिव्य हे नाटक सादर करत होता आणि सागर त्यात शाहू महाराजांची प्रमुख भूमिका साकारत होता मात्र नाटकाचं नाटकाचं मध्यांतर होण्याआधीच नाटकातले संवाद म्हणताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला सह कलाकारांनी सागरला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तिथे त्यांनी सागरला मृत घोषित करण्यात आलं झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे